पानेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला असून आतापर्यंत तालुक्यात 140 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. भाळवणी व सुपाही गावे कोरोनाच्या हॉटस्पॉटवर असून त्यापाठोपाठ टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी, निघोज व कानोर पठार येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांची धगधग वाढली आहे. शासनाने घालून दिलेल्या कडक निर्बंधांची तालुक्यात अंमलबजावणी सुरू असूनही कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याचे नावच घेईना, त्यामुळे नागरिकांमध्ये भयावह वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सतत रुग्णवाढ होत असल्याने आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडला आहे. सर्वच कोविड केअर सेंटर फुल झाले असून त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून काही दिवस घरामध्ये थांबणे गरजेचे आहे, तरच तालुक्यातील ही कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.